नमस्कार, आप पाहत आहोत जनमत मराठी न्यूज आणि आता पाहूया बातम्या विस्ताराने। कारण गेल्या 5 वर्ष मी लोकांच्या संपर्कात आहे, कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप माझ्यावर नाही आहे आणि अवघ्या 20 दिवसात 408,000 मतदार आणि 2,00,000 घरांपर्यंत पोहोचण्याचं आव्हान समोरच्यापर्यंत आहे। आता जनता जो निर्णय घेईल तो 23 तारखेला आपल्याला दिसेलच। नाशिकची गुन्हेगारी वाढली, काय सांगू आपण? निवडणुकीवर बोलतो मी, भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला नाशिक पूर्व विधानसभेत परत एकदा उमेदवारी दिली त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो। गेले 5 वर्ष मी जनतेच्या सतत संपर्कात आहे, जास्तीत जास्त विकास कामं हे मतदारसंघात केलेले आहे आणि त्या सर्व विकास कामांचा परतावा आशीर्वाद जनतेकडून मला नक्कीच येत्या 20 तारखेला मिळेल हा माझा विश्वास आहे। आज भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते विनोदजी तावडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थित आणि भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI, शिवसेना या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि उद्यापासून निवडणूक चालू होते, जास्तीत जास्त प्रचार करून विजय खेचून आणण्याचा आमचा नक्कीच प्रयत्न आहे। जबाबदारी न्याय हक्काची।